नमस्कार, महाराष्ट्र T24 मध्ये मी मनीष टेमरे आपण सर्वांचं स्वागत करतो. मित्रहो, भारत हा कृषीप्रधान संस्कृतीचा देश आहे, कारण भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. अर्थव्यवस्था सोबतच भारताच्या राजकारणात आणि मुख्य रूपाने महाराष्ट्राच्या राजकारणात शेतकऱ्यांचं मत अतिशय महत्त्वाचं ठरतं. महाराष्ट्रात सरकार बनवायची असेल किंवा सरकार पाळायची असेल, या दोन्ही ठिकाणी शेतकऱ्यांचं मत अतिशय महत्त्वाचं ठरतं. आणि या ठिकाणी आपण उपस्थित आहोत कुही मांडड्या क्षेत्रात, उमरेड विधानसभा क्षेत्रात हा क्षेत्र येतो आणि काही शेतकरी आपल्यासोबत आहेत. आपण शेतकऱ्यांशी हितगुज साधूया की शेवटी त्यांचं मत कोणाला जाणार आहे आणि उमरेड क्षेत्रातला निकाल कशा प्रकारे असणार आहे. या ठिकाणी आपण उपस्थित आहोत कुही मांडड या क्षेत्रात, या कृषीप्रधान क्षेत्रात आपण उपस्थित आहोत. शेतकरी आपल्यासोबत उपस्थित आहेत. कोणतं पीक आता काढणार आहे तुम्ही? हरभरा. आणि या अगोदर कोणतं पीक निघालंय? सोयाबीन निघालंय. सोबतच तुम्हाला माहीत आहे विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहेत. उमरेड विधानसभा क्षेत्र खूप चर्चित असा विधानसभा क्षेत्र आहे. कोणाला मतदान करणार आहे? BJP करणार आम्ही. भारतीय जनता पक्षाला तुम्ही यावेळेस मतदान करणार आहे? का बरं? काँग्रेसला का बरं? काँग्रेसला का बरं? म्हणजे याच्या आधी काँग्रेस बी येऊन गेली आहे, याच्या आधी काँग्रेसने केलेले आहे कामं, याच्या आधी काही परिवर्तन केलं आहे आता BJP, त्याच्यामुळे काँग्रेसला मी ना थोडा दिवस हे केला. शेतकऱ्यांसाठी कोणते प्रश्न तुमच्या मनात आहेत की हे प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे असं वाटते तुम्हाला? प्रश्न म्हणजे हेच आहे की आता शेती मालाला भाव पाहिजे, कपासला, सोयाबीनला, मेन मुद्दा हाच आहे. एकंदरीत सोयाबीनला किती भाव पाहिजे होता तुमच्या मते? 6-7 हजार, 6-7 हजार रुपये मिनिमम पाहिजे, कारण की आता यावेळेस खर्च भरपूर येते ना. खर्च भरपूर येते म्हणजे आता बियाणे, खत, औषधी, कापणीचा खर्च, याच्यामुळे 6-7 हजार रुपये याला धरून पाहिजे. आणि आता चण्याचे पीक येणार आहे, चण्याच्या पिकाला एकंदरीत किती भाव मिळाला पाहिजे काय वाटतं तुम्हाला? आम्हाला काय वाटते म्हणजे आता 8 हजाराच्या जवळपास, नाही का, मिनिमम 8 हजाराच्या जवळपास पाहिजे त्याला भाव. सोबतच काही अजून शेतकरी मित्र आपल्यासोबत मौजूद आहेत. काका, काय सांगाल? विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहेत, कोणाला मतदान कराल, काय तुमचे प्रश्न? BJP. अजून काही शेतकरी मित्र आपल्यासोबत उपस्थित आहेत. विधानसभेच्या निवडणुका आहेत, कोणाला मतदान करणार, एकंदरीत कृषकाचा आणि एका शेतकऱ्याचे प्रश्न काय असते? शेतकऱ्याचे प्रश्न म्हणजे भाव, मालाला भाव मिळावा, कपासला भाव मिळावा, आपला हरभऱ्याला, सोयाबीनला यांना भाव मिळावा अशी आमची अपेक्षा आहे. महायुतीची सरकार होती 2.5 वर्ष, त्या अगोदर महाविकास आघाडीची सरकार होती 2.5 वर्ष. या 5 वर्षाच्या कार्यकाळात कोणत्या सरकारनं जो आहे शेतकऱ्यांना संतुष्ट केला आहे काय वाटत? संतुष्ट आता BJP तर केलेलाच आहे काही, तरी एकंदरीत मागणी काय आहे काय म्हणजे शेतकऱ्यांच, महायुतीची सरकार आल्यानंतर असं काय वाटते की शेतकऱ्यांसाठी काय झालं पाहिजे? शेतकऱ्यांसाठी भाव मिळावा अशी अपेक्षा आहे आपल्याला. एकंदरीत मुद्दा उपस्थित केला गेला आहे आणि विरोधी पक्ष पण जे आहे, तुम्ही भारतीय जनता पक्षाला तुम्ही मतदान करणार आहे, पण विरोधी पक्ष असंही प्रश्न उपस्थित करत आहे आणि सामान्य जनता पण उपस्थित करत आहे की शेतकऱ्यांसाठी या सरकारने काय केलं नाही, तुम्हाला काय वाटतं? आता शेतकऱ्यांसाठी का केलं आता काही तर हे तर नाही. आता काय पीक आता हे सोयाबीनचे हे डुबले, हे तर अजून पैसे ना आले आम्हाला, मागच्या वर्षीचे ना आले, यावर्षीचे बी काही अजून काही आले नाही. लाडक्या बहिणीचे 1500 प्रति महिना ही महायुती सरकार देत आहे. लाडक्या बहिणीला हे पैसे ना मिळावे आणि शेतीला आपल्या मालाला भाव मिळावे अशी आमची अपेक्षा आहे. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव असतो. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जी आहे, लाडकी बहीण योजना घोषित केल्यानंतर काही जो आहे सकारात्मक आणि नकारात्मक असाही प्रभाव या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. अजून एक शेतकरी मित्र आपल्यासोबत मौजूद आहेत, काय सांगाल? सर्ज्या राजाच्या सोबतीने तुम्ही या ठिकाणी खुरपणी करत आहात, काय वाटते भूमिमातेला कशा प्रकारे न्याय मिळाला पाहिजे या निवडणुकीमध्ये? ही सरकार कास्तकारासाठी सुद्धा नाही, एक चांगलं काम करत आहे आणि अपेक्षा अशी आहे शेतकऱ्यांची की बा शेतीमालाला थोडासा कमी भाव आहे, कमीत कमी सोयाबीनला 6 हजार रुपये भाव मिळाला पाहिजे,
कपासला 8 ते 9 हजार रुपये भाव मिळाला पाहिजे, हरभऱ्याला 7 हजाराच्या जवळपास भाव मिळाला पाहिजे अशी आमची सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। आणि ही सरकार काही योजना ज्या राबवत आहेत, लाडकी बहीण योजना, या योजनेचा सुद्धा बराचसा आपल्या महिला मंडळींना फायदा झाला आहे, कारण त्यांना काही पैसे मिळाले आहे, समजा 1500 रुपये महिना मिळत आहे, त्यांच्या काही घरकामाला खर्चाला हातभार लागलेला आहे। आणि हे सरकार पुन्हा यावर्षी पीक विम्याचे जे पैसे आहेत यावर्षी दिले आहे, सरकारने टाकले आहे त्याच्या खात्यामध्ये। आणि मोदी साहेबांचा एक 2000 रुपये जो हप्ता येते आहे, 2000-6000 रुपये जो वर्षाचे 2000-2000 रुपये येत आहे, तो सुद्धा शेतकऱ्याला एक हातभार लागत आहे। अशी ही चांगली सरकार आहे, शेतकऱ्याच्या हिताची सरकार आहे। पण भाव मिळावा हा अशी सर्वांची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे असे मी म्हणतो। आणि BJP सरकार पुन्हा जे काँग्रेस सरकारने या एवढ्या मोठ्या 50-60 वर्षात जे केलं नाही ते BJP सरकारने मात्र या 10-15 वर्षात करून दाखवलेलं आहे। ती नवीन सरकार शिंदे सरकार आली 2.5 वर्षात, त्यांनी सुद्धा बराचसा परिवर्तन केलेला आहे। जे ठाकरे साहेबांनी 2.5 वर्षात नाही केलं ते या शिंदे सरकारने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोघांच्या सहकार्यांनी, पवार साहेब त्यामध्ये आले उपमुख्यमंत्री म्हणून, त्यांनी सुद्धा बऱ्याचशा योजना या ठिकाणी राबवल्या आहेत आणि त्या प्रचलित आहेत आणि ते राबवणार आहेत, करिता सर्व जनता त्यांच्या पाठीशी आहे। आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये सुद्धा हीच सरकार आली पाहिजे अशी आमची जनसामान्याची एक अपेक्षा आहे, विनंती आहे। उमरेड विधानसभा क्षेत्राची जर गोष्ट केली तर इथून काँग्रेसचेही उमेदवार उभे आहेत संजय मेश्रा, भारतीय जनता पक्ष महायुतीचेही उमेदवार इथून उभे आहेत सुधीर पारवे। दोनदा चान्स मिळाल्यानंतर चौथ्यांदा त्यांना चान्स मिळत आहे, एक चान्स त्यांचा हुकला, चौथ्यांदा तुम्ही त्याला निवडून द्याल का? सोबतच उमरेड विधानसभा क्षेत्राची जर गोष्ट केली तर इथून महायुती भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत सुधीर पारवे उभे आहेत, सोबतच काँग्रेसचे संजय मेश्राम पण उभे आहेत आणि बहुचर्चित असे अपक्ष प्रमोद घरडे पण या ठिकाणी उपस्थित या निवडणुकीच्या रिंगणात उपस्थित आहेत। कोणाला मतदान कराल व का कराल, काय मतदान करण्याचा प्रश्न असा येतो की बा आता पुन्हा सुधीर पारवी यांना तिसऱ्यांदा सुद्धा चान्स देण्याचा कारण असा आहे की त्यांनी सुरुवातीला 5 वर्षामध्ये चांगली कामगिरी केली आहे, दुसऱ्या 5 वर्षामध्ये सुद्धा चांगल्या चांगल्या योजना त्यांनी राबवलेल्या आहे आणि संपूर्ण जनता ही त्यांच्या पाठीसंग आहे, कारण नरेंद्र मोदी हा देशाचा पंतप्रधान असल्यामुळे जो मुख्य माणूस जो वरती आहे तो यांच्याकडे सर्व निगराईने पाहतो आहे आणि त्यांच्या वतीने हे सर्व काम होते आहेत म्हणून आणि चांगले काम होत आहेत म्हणून भारतीय जनता पार्टीला आमचा पाठिंबा आहे। जास्तीत जास्त संख्येनं मी विनंती करीन की जास्तीत जास्त लोकांना विनंती राहील की भारतीय जनता पार्टीला तुम्ही निवडून द्या, येणाऱ्या पुन्हा 5 वर्षामध्ये चांगले चांगले काम होतील असे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करू। आणि प्रधानमंत्र्यांना पाहून तुम्ही मतदान करणार आहे का उमेदवाराला पाहून, काय एकंदरीत काय सांग? तसं आम्ही उमेदवाराला पाहून म्हणता येणार नाही, परंतु विनंती अशी आहे की पंतप्रधान एक पार्टीला करून आम्ही, कारण या देशामध्ये जे चांगलं काम पंतप्रधान करत आहे त्यांच्या हाताखाली जे आमदार खासदार काम करीत आहे समजा, म्हणून आम्ही त्यांच्याकडे सुद्धा पाहून नरेंद्र मोदीला पाहून सन्यानी आम्ही, कारण ते चांगलं काम करत आहे याकडे पाहून आम्ही पार्टीला मतदान करणार आहोत, भारतीय जनता पार्टीला मतदान करणार आहोत। ज्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्या सरकारशी तुम्ही संतुष्ट होता, त्यांना पाहून तुम्ही मतदान करणार आहे किंवा 2 टर्म तुम्ही सुधीर पारव्यांना निवडून दिलं, 1 टर्म त्यांची हुकली, राजू पारवे या ठिकाणी आमदार होते काँग्रेसमधून, सुधीर पारवे पुन्हा एकदा मतदानाच्या ह्या चुनावी रिंगणात आहेत, काय सांगाल? त्या उमेदवाराला पाहून तुम्ही मतदान करणार आहात की राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या कामगिरीला पाहून? राज्य सरकारच्या कामगिरीला पाहून करणार। त्याप्रमाणे आपण शेतकऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी ऐकून घेतलेले आहेत। एकंदरीत जो आहे भारतीय जनता पार्टी महायुती सरकारकडे शेतकऱ्यांचा कौल एका ठिकाणी बघण्यात येत आहे। उमरेड विधानसभा क्षेत्रात आपण या ठिकाणी उपस्थित होतो, सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही ज्या आहेत सरकारच्या बाजू शेतकऱ्यांनी मांडल्या आहे, पण शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव जास्त मिळावा, सोबतच शेतकऱ्यांचे प्रश्न हे विधानमंडळी मांडले गेले पाहिजे असं जो आहे म्हणणं आहे शेतकऱ्यांचं। महायुती सरकार सोबतच महाविकास आघाडी या दोघांबद्दल त्यांनी आपले मत व्यक्त केलं आहे, हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरेल की या निवडणुकीत शेवटी शेतकऱ्यांचा कौल कोणाकडे येते आणि जनता कोणाला निवडून देते। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण सुरेंशी सोबत मी मनीष टेंबरे, महाराष्ट्र TV24 नागपूर।